नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वरलीगाव येथे आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत वरलीगावचा किल्ला। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। या इकडे हा वरली बस डेपो आहे। जर तुम्ही दादरवरून येत असाल तर 118 नंबर बस, तसेच 56 नंबर बस आहे। आणि जर प्रभादेवी स्टेशनवरून येत असाल तर 162 नंबर बस येते। तर चला आता आपण किल्ल्याच्या इकडे जाऊया। गावच्या इथून आपण आता राईट साईडला आतमध्ये जाणार आहोत किल्ल्याच्या रस्त्याकडे। आता आपण वरली किल्ल्याच्या इकडे जेवून पोचलेलो आहोत। तर चला आता पायऱ्यांच्या मार्गाने इकडे जाऊया। आपण किल्ल्यावर जायला हा एकमेव पायऱ्यांचा मार्ग आहे। आणि हा इकडे समोर आहे प्रवेशद्वार। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया। किल्ल्यावरती एंटर केल्यानंतर या साईडला आपल्याला इकडे जिम पाहायला मिळते आणि समोर इकडे एक छोटीशी नर्सरी आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे सुद्धा आहेत। या इकडे मंदिरात आपल्याला एक हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते। सेंदूर लावलेली पूर्णपणे मूर्ती आहे आणि त्याच्याच मागे शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा आहे। आणि या हनुमानाच्या मूर्तीच्या समोरच आपल्याला ही गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळते, जी फक्त किल्ल्यांवरती एकच आहे। म्हणजे इंग्रजांनी बांधलेले जेवढे पण किल्ले आहेत मुंबईत, त्यापैकी हा एकमेव असा विहीर आहे ही किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते। तर चला आता इथून या पायऱ्यांच्या मार्गाने वरती जी वरचा भाग आहे तो आपण बघूया। वरळी किल्ला हा ब्रिटिशांनी 1675 साली बांधला होता, पण बहुधा चुकून पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधल्याचे मानले जाते। वरळीच्या टेकडीवर बांधलेला हा किल्ला माहीम खाडीकडे लक्ष देण्यासाठी बांधला असावा असा उल्लेख केला जातो। त्यावेळी शहर फक्त 7 बेटांनी बनलेले होते। याचा उपयोग शत्रूंची जहाजे आणि समुद्री चाचांच्या शोधासाठी म्हणून केला जात असे। किल्ल्यावरती प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे कोनवडे पाहायला मिळतात। पूर्वीच्या काळी शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा। तसेच या साईडला बघू शकता, हे पणत्या दिवे वगैरे ठेवण्यासाठीचा चौकोन केलेले आहेत हे छोटे। या इकडे समोर आपल्याला बुरुज पाहायला मिळतो आहे। त्रिकोणाकृती हा बुरुज आहे आणि त्या बुरुजावर कोपऱ्यावर एक छोटासा मनोरा आहे ज्याच्यावर पूर्वी काळी घंटा बांधली जायची। या बुरुजावरून समुद्री शत्रूंवर लक्ष ठेवले जायचे।
या इकडे समोर हा वरली बँड्रा सिलिंग आहे आणि आता तुम्हाला सनसेट व्ह्यू दाखवतो. बघू शकता समोर अप्रतिम असा आपल्याला पाहायला मिळतोय व्ह्यू. या साईडला इकडे आपल्याला कोळी लोकांच्या ओढ्या पाहायला मिळतात. बघू शकता मासेमारी करून आल्यानंतर इकडे सगळ्या बोटी थांबलेल्या असतात. किल्ल्याच्या इकडून पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या साईडला एक मंदिर पाहायला मिळतो आहे. श्री वेताळदेव आणि अग्निवेताळदेव असे दोन देवतांचे आपल्याला मंदिर पाहायला मिळतो आहे. बघू शकता इकडे मित्रांनो खूप साऱ्या बोटी ठेवलेल्या आहेत. आणि समोर जो बँड्रावरली सिलिंग आहे त्याला आता संध्याकाळ झाले त्याच्यामुळे ते जी लाईटिंग केलेली आहे ती सुद्धा चालू केलेली आहे. एकदम छान असं बघायला वाटतंय पूर्ण ब्रिज. आणि एकदम आता ज्या बोटी जिकडे लावलेल्या असतात तिकडे आलोय खाली जवळून दाखवतो तुम्हाला जेट्टीच्या इकडून. बघू शकता समोर या बोटी आहेत. वरळी किल्ल्यावर मित्रांनो पिक्चरच्या आणि मालिकांच्या शूटिंग सुद्धा इकडे केल्या जातात. ट्रेडिशनल व्ह्यू आणि समोर हा सनसेट व्ह्यू असे सगळे काही इकडे व्ह्यू मिळतात त्याच्यामुळे इकडे शूटिंग वगैरे केल्या जातात. आणि समोर बघू शकता किल्ल्याला संध्याकाळची जी बाहेरच्या साईडने लाईट लावलेली आहेत त्याच्यामुळे किल्ल्याचं सौंदर्य अजून वाढलेलं आहे. वरळी किल्ला मित्रांनो आपला एक्सप्लोर करून झालेला आहे आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.